कल्याण येथे एका अल्पवयीन तरुणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। सात तरुण गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते। या त्रासाला कंटाळून या तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मुलीच्या मोबाईल मधील सुसाइड नोट तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून या प्रकरणी कडक कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगात सादर करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत। दीड दोन वर्षापूर्वी जी आत्महत्या केली मुलीने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर एका मुलाचं ओळख झाली होती इंस्टाग्रामवर आणि नंतर त्यांचं तिला वेगळ्या वेगळ्या प्रकारे तिचं मोलेस्ट्रेशन करणे तिचा विनयभंग करणे अशा प्रकार सुरू झाले। मग एकाने तिचा व्हिडिओ काढला फोटो काढला आणि हळूहळू एकमेकाला पास करत राहिले। जो ज्या माणसाला त्यांनी मदतीची याचना केली त्या त्या माणसाने तिचं शोषण केलेलं आहे आणि तिच्या शोषणामुळे ती आता आईवडिलांना सांगू शकत नव्हती। सारखी जाऊन रडायची बाथरूममध्ये जाऊन रडायची आणि वर टेरेसवर हे मुलं जमायचे। काल परवा ती मुलं टेरेसवर होती आणि ती इतकं तिचा अतिरेक झाला का तिने त्या तिच्या मोबाईलमध्ये नोट्स लिहून ठेवलेल्या आहेत आणि संपूर्ण डिटेल स्टोरी तिनं सांगितलेली कथन केलेली आहे आणि अतिशय ती डिप्रेशनमध्ये गेलेली होती। तिली खरी आवश्यकता तिला तिने कोणातरी आपल्याकडे हे कथन करणं गरजेचं होतं। तिनं केलं असतं तर खरोखर तिचं ही वाचली असती आणि या मुलांनी त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे मोलेस्टेशन केल्यामुळे विनयभंग केल्यामुळे तिनं हा कोटीचा पाऊल उचललेला आहे आणि आत्महत्या केलेली आहे। ती कोण होती काय त्यांची नावं आहेत आणि त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल केले आणि ती मुलगी किती वर्षाची होती? मुलगी मेजर आहेत 19 वर्षाची मुलगी आहे आणि तिचेच मित्र आहेत। तिचा एक चुलत भाऊ तिचा आहे आणि एक मुलगी तिला मदत करायची म्हणून त्या मुलीला तिच्या काकाने तक्रार दिलेली आहे आणि काकाने तक्रार दिल्यानंतर एक 7 मुलं आणि एक 8वी ती मुलगी असे अरेस्ट केलेले। पोलीस कस्टडी रिमांडसाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर कोर्टात त्यांना हजर करू। या मुलांची काय काय मुलांची हिस्ट्री तशी काही नाही। ते चांगल्या घरातले मुलं आहेत आणि साधारणतः शिक्षण करणारे मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत आणि आपापल्या कामधंदे करणारे मुलं आहेत। त्यांची असं बॅड हिस्ट्री काही नाही परंतु हे आईवडिलांनी पण आणि समाजाने पण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे का आपली मुलं काय करतात त्यांची ॲक्टिव्हिटी काय त्यांची सोबती कोण आणि काय परिस्थिती आहे तिच्या देहबोलीवरून किंवा त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचं अडचण आली नसती। या अनुषंगाने पोलिसांनी आता तिच्या काकाची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट युवा स्तंभ।